तर भारतात जेव्हा तुमचं लग्न होतं तेव्हा तुम्हाला मंगळसूत्र घातलं जातं hmm? मंगळसूत्र म्हणजे एक पवित्र धागा जर हे योग्य प्रकारे केलं म्हणजे हा धागा एका एका विशिष्ट प्रकारे तयार केला आणि कदाचित तुम्ही हे विसरला असाल खरं तर दरवर्षी तुम्ही हे मंगळसूत्र बदलायचं असतं तुम्हाला माहिती आहे आजकाल तसं करत नाहीयेत कारण ती आता सोन्याची एक मोठी साखळी बनली आहे इट याला कॉटनच्या धाग्यानं एका विशिष्ट प्रकारे बनवलं जायचं किंवा कच्चा रेशमी धागा असायचा यामागे एक एक विस्तृत विज्ञान एक सविस्तर पद्धत आहे आप आपल्या ऊर्जांचा एखाद्याच्या शरीर ऊर्जेत कौशल्यपूर्वक बदल करण्याची हा तांत्रिक मार्ग आहे ज्यात एका विशिष्ट प्रकारच्या नाडीला तुम्हाला नाडी म्हणजे माहिती आहे आपण बोललो होतो याविषयी शरीरात बहात्तर हजार नाडे असतात तुमच्या शरीर यंत्रणेतून एक विशिष्ट नाडी घेतली जाते तुमच्या होणाऱ्या पती किंवा पत्नीची सुद्धा एक विशिष्ट नाडी घेतली जाते आणि हा धागा एक विशिष्ट पद्धतीने तयार करून तुम्हाला बांधला जातो मग जेव्हा तुमचा शारीरिक संबंध येतो तेव्हा हे केवळ शरीराचं मिलन नसतं तर दोन व्यक्तींच्या ऊर्जा या अशा एक होतात आता तुम्ही हे मोडू शकत नाही जर तुम्ही हे मोडलं तर दोन्ही व्यक्तींना गंभीर हानी पोहोचेल जणू दोघांना कापून वेगळं करण्यासारखं आहे विवाह अशाच प्रकारे केले जायचे खूप लहान वयातच त्यांचं लग्न लावलं जायचं माहितीये आठ नऊ अकरा वर्ष वयातच त्यांचं लग्न केलं जायचं पण त्यांना अशा प्रकारे एकत्र बांधलं जायचं की त्यांना दुसरीकडे पाहावंच लागत नसे असं कधीच त्यांना वाटत नसे आजच्या आधुनिक मनाला हे जरा अवघड वाटू शकतं पण यामुळे त्यांच्या जीवनात इतकं स्थैर्य त्यांना इतकी शक्ती प्राप्त झाली की आयुष्यात ते जे काही करू इच्छित असं त्यावर आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करू शकायचे कारण भावनिकदृष्ट्या असुरक्षित वाटण्याची वेळच यायची नाही आज आपल्या देशात ही नवीन गोष्ट आहे भावनिक असुरक्षितता अशी काही गोष्टच नसायची कारण दाम्पत्य बंधन इतकं दृढ असायचं की कुणाच्या मनात हा विचारच कधीही येत नसे की माझा पती काही अनुचित्र करत नसेल माझी पत्नी काही अनुचित्र करत नसेल असा विचारच कधी त्यांच्या मनी येत नसे कारण आंतरिकरित्या त्यांना एका विशिष्ट पद्धतीने बांधलं जायचं पण आता हा विधी केवळ एक देखाव्यापुरता उरलेला आहे पण आजही ज्यांचे विवाह मी केले आहेत त्यामध्ये आम्ही काही जणांचे याच पद्धतीने केले आहेत आणि त्यांच्यामधील सामंजस्य एकरूपता जबरदस्त आहे तुम्ही पाहाल दोन व्यक्ती कसे एकरूप होऊन कार्य करत आहेत हे इतकं शक्तिशाली आहे कि दोन व्यक्ती एकजीव होऊन कार्यरत आहेत ही एक अगदी विलक्षण शक्ती आहे तर कुठेतरी आपल्याला वाटलं की दोन पाय इतके स्थिर नसतात चार पाय नेहमीच अधिक स्थिर असतात तर हे दोन अधिक दोन चार पाय एकत्र बांधले दोन पाय स्थिर नसतात का आपण सायकल सोडून कार निर्माण केली ती जास्त स्थिर आहे जरी ती जागा जास्त व्यापत असली जरी अधिक महाग असली जरी जास्त प्रदूषण निर्माण करत असली तरीही आपण सायकल ऐवजी कार निवडली कारण ती अधिक स्थिर आहे प्रत्येक वेळी ती बॅलन्स करायची गरज या नाही यासाठीच लग्न व्यवस्था आहे नाहीतर सतत तुम्हाला समतोल साधत राहावं लागेल प्रत्येक क्षणी तुम्ही काही ना काही शोधत राहाल प्रत्येक क्षणी तुम्ही सभोवतालच्या लोकांबद्दल भावनिकदृष्ट्या असुरक्षित राहाल असं असेल तर आयुष्यात जे तुम्ही करू शकाल ते एकाग्रतेनं करणं शक्य नाही